व्हायला हवं. खरं म्हणजे राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचं ते कोणतं कलम 370 ते पण विसरलो आता, 370 कलम रद्द करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निवडणुकीपूर्वी, पण ती कोणती निवडणूक ते बोललेले नाहीत. केव्हाची निवडणूक, 2019 की 2050, ह्या गोष्टी आत्तापर्यंत का नाही झाल्या. जसं नोटबंदी एका क्षणात तुम्ही करून टाकली, तसं राम मंदिर उभारणीचा निर्णय तुम्ही एका क्षणात घेऊ शकता, तुमच्याकडे बहुमत आहे. समान नागरी कायदा करू शकता, 370 कलम रद्द करू शकता, बहुमत आहे तुमच्याकडे. आत्ता ते मिळणार कधी? अजून गेल्या वर्षी जाहीर केलेली कर्जमुक्ती, मी कर्जमुक्ती म्हणतोय, पण त्यांनी कर्जमाफी केली, ती कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचली कुठे? सगळी म्हणजे एकूणच काय झालेलं आहे की स्वप्न दाखवत पुढे न्यायचं. राम मंदिर आतापर्यंत विकास हा मुद्दा होता, आता विकास बाजूला पडला आणि राम मंदिर मुद्दा आला.